नागपूरच्या पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीतील टेकानाका परिसरामध्ये एका कारमध्ये गुदमरून 3 चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। हीच ती कार ठरलेली कार आहे। याच कारमध्ये या 3 चिमुकल्यांचा गुदमरून मृत्यू झालेला आहे। शनिवारी हे तिन्ही चिमुकले जे आहे ते बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या परिवाराने दिली होती। त्या 30 तासांच्या शोधानंतर ही मुले या कारमध्ये मृतावस्थेमध्ये आढळली आणि एकूणच या सगळ्या संपरिसरातच नव्हे तर नागपूरमध्ये शोककळा पसरलेली आहे। 6 वर्षे वयोगटातील ही तिन्ही मुलं होती। एक बहीण भाऊ आणि त्यांची एक मैत्रीण जी आहे ते खेळता खेळता या कारजवळ आली आणि या कारचा दरवाजा उघडा होता आणि ते कारमध्ये बसले। त्यानंतर ही या कारचं दार जे आहे ते लॉक झालं आणि त्यानंतर हे चिमुकले दिसत नव्हते म्हणून त्यांच्या घरच्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली। पोलिसांनी शोध मोहीम जी आहे ते सुरू केली होती आणि 30 तासांच्या शोधानंतर ही मुलं या चिमुकले जे आहे या कारमध्ये आढळली। त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरने त्यांना मृत घोषित केलं। अत्यंत दुर्दैवी आणि हृदयदावक ही घटना आहे। आपल्यासोबत पाचपावली पोलिसांचे पोलीस निरीक्षक वैभव जाधव सर आहेत। सर, काय नेमकी घटना आहे, कशा पद्धतीने या चिमुकल्यांचा या कारमध्ये गुदमरून मृत्यू झाला आहे? शनिवारला सायंकाळी 7:30 वाजता पोलीस स्टेशनला त्याचे पालक सदर मुले मिसिंग असल्यावर तक्रार देण्यासाठी आले होते। तात्काळ आम्ही सर्व सर्च मोहीम राबवून शोध घेण्याचा प्रयत्न केला। COC आणि गार्डन्स वगैरे असे मुलांना खेळण्याची सोय होती असे त्यांचे नातेवाईक सांगत असल्यामुळे सर्व शोध घेतला, पर ते COC आणि कुठेच फुटेजमध्ये दिसून येत नसल्यामुळे आम्ही त्यांच्या एरियामध्ये जास्त फोकस केला आणि लास्टला सदर मृतदेह या गाडीमध्ये आम्हाला आढळून आलेत। त्यामध्ये असं आहे, 2:30 त्यांच्या आईने त्याला मुलांना लास्ट बघितलं होतं शनिवारला, त्यानंतर ते कोणाला त्या परिसरात दिसले नाहीत। शक्यता असं आहे, तिथून घरापासून 100-150 मीटरच ही कार होती, त्या ठिकाणी मुले खेळत असताना गेली असतील आणि सदर घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज आहे। बाकी सदर घटनेचा तपास सुरू आहे। घातपाताची काही शक्यता वाटते तुम्हाला? अद्याप पर्यंत तरी असं काही वाटत नाही आहे। PM रिपोर्ट, बाकी जे इव्हिडन्स आहेत त्यावरून पुढची दिशा ठरेल। सर, या गाडीचा दार जे आहे ते उघडं होतं म्हणून मुलं आतमध्ये गेली? बाहेरून या गाडीचे दार बाहेरून खुलतात, आतून खुलत नाहीत असं आहे। RTO अधिकारी सुद्धा त्या ठिकाणी आलेले होते, त्यांच्याकडून सुद्धा आम्ही माहिती घेतली याबाबत। नक्कीच या उभ्या कारमध्ये ही चिमुकले बसली होती, त्यानंतर हे दार आतून लॉक झालं आणि या गुदमरून या तिन्ही चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। अत्यंत हृदय हेलून टाकणारी ही घटना आहे। हीच ती कार आहे जी कार ठरलेली या चिमुकल्यांसाठी आणि या चिमुकल्यांचा नाहक बळी जो आहे या कारमध्ये गुदमरून मृत्यू झालेला आहे। पोलीस या सगळ्या प्रकारचा तपास करते आहे मात्र या चिमुकल्यांचा कुटुंबियांचा टाहो जो आहे तो बघत नाही आहे आणि एकूणच या घटनेमुळे केवळ या परिसरात नव्हे तर नागपुरामध्ये शोककळा पसरलेली आहे। कॅमेरामन सौरभ भोलेसह संजय डाप, SAM TV News, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता SAM TV च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।